दैवत असलेले विठ्ठल रखुमाई यांची एकादशी रविवारी असल्यामुळे आम्ही मुलांचा कार्यक्रम त्यांना सगळ्या सणांची आपल्या एकतेची सगळ्यांना ओळख व्हावी यासाठी आम्ही शाळेमध्ये आज शुक्रवारी दिंडी आयोजित केली. सगळी मुलं छान नटून सवरून आलेली आहेत. त्यांनी छान गाणी म्हटली. वाळवंट जरी नसलं तरी आज आम्हाला पावसाने कृपा करून मुलांना छान नाचायला मिळालं. त्याचा अनुभव घेता आला. फक्त लहान असल्यामुळे थोडं जरा सांभाळून घ्यायला हवं. हा उपक्रम करण्यामागे नेमका हेतू? हा उपक्रम करण्यामागे आमचा हेतू म्हणजे मुलांना सगळ्या सणांची माहिती व्हावी. आपण सगळे एक आहोत. पांडुरंग विठ्ठल हा परमात्मा एक आहे अशी एकतेची भावना निर्माण होऊन सगळ्यांनी त्याच्यात सहभागी होऊन स्त्री पुरुष सगळे एकत्र आणि सगळ्या परिस्थितीला तोंड देण्याची त्यांच्या अंगात दिंडी चालत असताना जाणीव व्हावी हा एक त्याच्यातला. आज जी दिंडी केली आहे त्या दिंडी एवढ्यासाठी केली की मुलांवर चांगले संस्कार व्हावे, मुलांना सगळ्या सणांची कल्पना यावी. सगळ्या जगताची माऊली आपली पांडुरंग माऊली ही इथं साक्षात जणू काही आमच्या शाळेमध्ये प्रगट झाल्याचा आम्हाला एक अनुभव आम्हाला मिळाला. तुळस तुळस ही सर्वसामान्यांच्या घरी सतत वास करत असते. ह्या तुळशीच्या वासामुळं सगळ्यांचं जीवन प्रफुल्लित आणि निरोगी राहावं हा तुळशीचा हेतू. तशी तुळस आपल्या देवाला आपल्या पांडुरंगाला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे इथं तुळशी वृंदावन देखील तुळशीचं पण इथं महत्व सांगितलेलं आहे. आज आम्ही या ठिकाणी असं केलंय की छोट्या मुलांची थोड्याफार प्रमाणामध्ये दिंडीचा अनुभव घेतला, दिंडी सोहळा साजरा केला, पालखी सोहळा साजरा केला आणि एक छानस भजन म्हणून घेतलं. जय जय विठोबा रखुमाई हे सगळ्यांना माहिती आहे. ते भजन आम्ही मुलांकडनं म्हणून घेतलं. त्यामुळे मुलं सगळीजण खुश आहेत. त्यांना जणू काही असं वाटायला आहे की खरोखरीच आप
आता पंढरपुरात अवतरलो आहे आणि असाच अनुभव सगळ्यांना मिळावा आणि प्रार्थना करते या पांडुरंगापाशी की सर्वांना सदैव सुखी ठेव, सर्वांना आनंदी ठेव, सर्वांना सदैव एकाग्र राहू दे. हा सणानिमित्त एक भजन म्हणून दाखवते. जय जय विठोबा.